कायदा आणि नियम म्हणजे ऊस एखाद्या शेतकऱ्यांनी घातल्यानंतर 15 दिवसांनी त्याचं पेमेंट झालं पाहिजे कायदा. जर यदा कदाचित त्या साखर कारखान्याला देता आलं नाही काही अडचणी तर तो जेवढा उशीर लावत त्याला 12% व्याज असं नियम आहे. काय होत माझी तुम्हाला विनंती आहे की जे चांगला दर देतील तिकडे ऊस घालायला तो तिकडे कसं काय सांगतो उद्या त्याला अजित पवार चांगला दर देणार नसतील तर त्यालाही ऊस घालू नका. लक्ष घालतो मी साखर आयुक्ताशी पण बोलतो हे चुकीचं आहे. राणाचा असो किंवा कुणाचाही असो कारखाना भाव इलाज केला पाहिजे. मी राणाशी पण बोलेल जरी राणा काही भाजपमध्ये गेला म्हणजे काय आमची बोलणं बंद आहे असं काय मी त्याला पण विचारेन की राणा वस्तुस्थिती काय आहे. कारण शेवटी शेतकऱ्यांचा प्रपंचाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या दिलंच नाही दुसरी जरी चिट्ठी अरे बाबा कोण त्याच्या प्रसिद्ध पूर्ण नाव पूर्ण गावाचं नाव आणि कधी घातलं कधी राहिले त्याच्या पासून अरे तेच ना